बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन. ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट्स, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ऍक्शन्स इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत. जत शहरासह पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला गळती, रोज हजारो लिटर पाणी वाया. नगरपालिकेचा भुंगळ कारभार चव्हाट्यावर, पाणी उशाला आणि कोरड घशाळा अशी अवस्था जतवासियांची झाली आहे. बिरनाळ तलावातून जत शहरासह पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला गळती लागून रोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. ही पाईपलाईन जुनी असल्याने अनेक ठिकाणी गंज लागून पाईपलाईन चिरल्यामुळे अनेक ठिकाणाहून कारंजा उडत आहेत. तसेच शहरातील उपनगरास पाणी पुरवठा करणारी अंतर्गत पाईपलाईन ही जीर्ण झाल्यामुळे ठिकठिकाणाहून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. याकडे जत नगर परिषद मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येत आहे. तर दुसरीकडे जत शहरासह चार दिवसातून एकदा पाणी पुरवठा केला जात आहे. शहरातील अनेक प्रभागातील नागरिकांना पाणी वेळेवर पोहोचत नाही. पाणी पोहोचलेच तर त्याचा कमी दाबाने पुरवठा केला जात असल्याने नागरिकांना मोटारीच्या सहाय्याने पाणी भरावे लागत आहे. शहरातील काही प्रभागांमध्ये रात्री अपरात्री पाणी सोडले जाते, त्यामुळे नागरिकांना रात्रभर जागे राहून पाण्याची वाट पाहावी लागत आहे. यामुळे दिवसभर मोलमजुरी करून रात्री विश्रांतीची गरज असताना देखील नागरिकांना रात्रभर पाण्यासाठी जागरण करावे लागते. याकडील प्रभागातील नगरसेवक लक्ष देणार का असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे. जर शहराची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे, पण त्या मानाने नगर परिषदेच्या सुविधा अपुऱ्या पडत आहेत. पिण्यासाठी नागरिकांना विकत पाणी घ्यावं लागते. पाण्याची अडचण पाहून टँकरवाल्यांचेही चांगलेच फावले आहे. जत शहराला पूर्वेला असलेला बिरनाळ तलाव हा म्हैसाळच्या पाण्यासह पावसाच्या पाण्याने पूर्ण भरलेला आहे. जत शहरासह रोज पाणी पुरवठा होईल इतपत पाणी साठा बिरनाळ तलावात शिल्लक आहे. परंतु नगरपालिकेच्या ढिसाळ नियोजना अभावी जतवासियांना दररोज पाणी मिळू शकत नाही. तसेच तलावाच्या पाण्याचा उपयोग शहराची ताण भागवत नसल्यामुळे पाणी उशाला आणि कोरड घशाला अशी अवस्था जत शहराची झाली आहे. याचा फटका शहरातील अनेक प्रभागातील नागरिकांना बसत आहे. जॉकेश अदाटे, जत.